नमस्कार, मी संबोधा सर्वे, आपला तालुका, आपली बातमी या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. पाहुयात बारणे तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलेल्या शेतकरी हिताच्या मागण्यासाठी 30 जानेवारी पासून राळेगाव सिद्धी शेवटचे उपोषण करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी, माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राळेगाव सिद्धीत येऊन 3 तास हजारे यांच्याशी चर्चा केली. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांनी हजारे यांच्या मागण्यासंदर्भात कारवाई करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केल्यामुळे हजारे यांनी उपोषणाचा निर्णय स्थगित केला. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कोरोना आटोक्यात आणण्यास राज्य आणि केंद्र सरकारला यश आले आहे. आता मागे काही दिवसांपूर्वी 8वीच्या पुढचे वर्ग सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली होती. आता 5वीच्या पुढच्या सर्व वर्गांना परवानगी देण्यात आली आहे आणि विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद पण मिळत आहे. पण आता विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी बस पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आल्या नसल्यामुळे विद्यार्थ्यांची कोंडी होत आहे. म्हणून पारनेर तालुक्यात ग्रामीण भागातील राज्य मार्ग परिवहन मंडळाची बस पूर्ववत सुरू कराव्यात अशी मागणी विद्यार्थी आणि पालक वर्गातून होत आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बांधकाम समितीचे सभापती काशीनाथ दातेसर यांच्याकडून रस्ता आणि इतर दुर्गम भागाला खरा न्याय मिळवून दिला असल्याचे गौर उद्गार माजी आमदार विजय औटी यांनी व्यक्त केले आहे. तिखोलमध्ये 45 लाखांच्या विकास कामाचा शुभारंभ विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. तालुक्यातील रमाई घरकुल योजनेअंतर्गत 355 लाभार्थ्यांच्या खात्यावर 65,90,000 रुपये अनुदान वर्ग झाल्याची माहिती पंचायत समिती सदस्या सुप्रियाताई साळवे यांनी दिली. रमाई आवास योजनेचा निधी मागील 7-8 महिन्यांपासून रखडल्याने तालुक्यातील अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित होते, त्यामुळे अनुदान मिळावे अशी मागणी पंचायत समिती सदस्या साळवे यांनी केली होती. पारनेर तालुका मेडिकल असोसिएशनच्या वतीने न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स पारनेर या विद्यालयातील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. डॉक्टर अशोक मते, शैलेंद्र औटी, भाऊसाहेब खोडते, अरुण भंडारी यांच्या हस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी शैलेंद्र औटी म्हणाले की असोसिएशनच्या वतीने अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात, याचा विद्यार्थ्यांनी फायदा करून घेतला पाहिजे. तसेच भविष्यात होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना मदत करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. सर्वांनी या स्तुत्य अशा उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी प्राचार्य मुकुंद जासूद सर, उपप्राचार्य, सर्व शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती शर्मिला मगर यांनी केले तर आभार अंकुश अवघडे यांनी मानले. या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा.